व अ कोण त्या पदार्थापासून मिळवावे? शरीराला अत्यंत अल्प प्रमाणात लागणारे सेंद्रिय पदार्थ म्हणजेच जीवनसत्वे होय. जीवनसत्वापासून आपल्याला ऊर्जा मिळत नाही. जीवनसत्वे पेशीच्या कार्यासाठी विशेषतः इतर पोषक द्रव्याच्या वापरासाठी आवश्यक असतात. जीवनसत्व अ हे मेदपदार्थात विरघळणारे आहे. दृष्टीसाठी तसेच त्वचा निरोगी राहण्यासाठी या जीवनसत्वाचा उपयोग होतो. जीवनसत्व अच्या अभावामुळे रात आंधळेपणा होतो. डोळ्यातील आवरण कोरडे होते. नेत्रपटल कोरडे होते. कालांतराने त्यावर व्रण होतो. जंतुसंसर्ग झाल्यास पूर्ण डोळा काढूनच टाकण्यासाठी वेळ येते. असे जीवनसत्व कसे मिळवायचे ते आता आपण पाहूया. प्राण्यांचे एकरूत, अंडी, लोणी, चीज, दूध, मासे, मांस अशा प्राणिज पदार्थातून ते मिळविता येते. गाजर, पालक, हिरव्या भाज्या, पिकलेले आंबे, पपई, संत्री, टोमॅटो तसेच शेवग्याच्या शेंगा व पाने या वनस्पतीच्या पदार्थामध्ये जीवनसत्व अ असते. त्यामुळे जीवनसत्व अचा अभाव टाळण्यासाठी वरील पदार्थाचा आहारात नेहमी समावेश करावा. लहान मुलांना जीवनसत्व अचा अभाव होऊ नये व त्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ नये यासाठी त्यांना जीवनसत्व अचा मोफत पुरवठा राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येतो. यात 6 महिन्यापासून 6 वर्षापर्यंतच्या मुलांना दर 6 महिन्यांनी जीवनसत्व अचा 2 लाख आंतरराष्ट्रीय एकके असा डोस दिला जातो. त्यामुळे जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे आजार टाळता येतात. बाजारात जीवनसत्व अच्या गोळ्या स्वरूपात विकत मिळतात. प्रौढांनाही जीवनसत्व अचा अभाव टाळण्यासाठी डॉक्टर या गोळ्या घ्यायला सांगतात. मेद पदार्थाचे पचन न झाल्यामुळे अ जीवनसत्व शरीरात जात नाही. त्यामुळे शरीरात या जीवनसत्वाची कमतरता निर्माण होते. अ जीवनसत्व हे रताळी, टोमॅटो, गाजर, पालक अशा पदार्थात मिळतात असतात. अ जीवनसत्व हे शरीराला लागणारे एक महत्त्वाचे जीवनसत्व असून ते मेदामध्ये विरघळते पण पाण्यात विरघळत नाही. अ जीवनसत्वाचा पुरवठा शरीराला झाल्यास खालील आरोग्यदायी लाभ शरीरास होते. दृष्टी चांगली राहणे. दिवसा व रात्री स्पष्ट व चांगले दिसण्यास अडचण येत नाही. रात आंधळेपणा टाळता येतो. अ जीवनसत्वाच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. अतिसार, जुलाब, न्यूमोनिया व गोवर यासारख्या रोगाची तीव्रता कमी होते व मृत्यू टाळता येतो. अ जीवनसत्वाची शरीरात रक्त तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत होते. अ जीवनसत्वामुळे पुरुष व स्त्रियांच्या जननक्षमता कार्यक्षम करते. अ जीवनसत्व गर्भाच्या स्वाभाविक वाढीसाठी गर्भावती सहाय्यभूत आहे. अ जीवनसत्वाच्या नियमित सेवनाने त्वचेचे आरोग्य चांगले राहते. अ जीवनसत्व बुद्धीच्या वाढीसाठी मदत करते. अ जीवनसत्व जसे मेथी, आळू, मुळ्याची पाने, माठ, शेपू, कोथिंबीर, कढीपत्ता ह्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात राहते. तसेच तूप, ऊस, ब्रॉन्कोली, लोणी, कोबी, बेल, मिरची, टोमॅटो, स्पिरुलिना, दूध व दुधाचे पदार्थ, फळांमध्ये आंबा, पपई, गाजर, टरबूज, लाल भोपळा ह्यामध्ये असतात. आपण आर्थिकदृष्ट्या ऋतूनुसार व उपलब्धतेनुसार आपल्याला परवडतील अशी फळे व हिरव्या भाज्यांचा आहारात नेहमी वापर करावा. अ जीवनसत्वाची गरज त्यामुळे पूर्णपणे पूर्ण होते व आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. तेव्हा मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर, कॉमेंट करा. आमच्या SN गरुड झेप चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा.